नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे द्राक्ष बागांसाठी, मात्र आता द्राक्षांपाठोपाठ नाशिकमध्ये डाळिंबाच्या क्षेत्रातही वाढ होतीये. सध्या नाशिकमध्ये 35,000 हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत, तर महाराष्ट्रात हीच संख्या 90,000 हेक्टर एवढी आहे. डाळिंबाचं क्षेत्र जरी नाशिकमध्ये वाढत असलं तरी डाळिंब उत्पादक शेतकरी तेल्या रोगामुळे चिंताग्रस्त आहेत. डाळिंबावर तेल्याचा हा प्रादुर्भाव ढगाळ वातावरण जेव्हा असतं, आर्द्रता हवेमध्ये जास्त असते, म्हणजे हा कालावधी सरासरी जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये द्राक्ष डाळिंबावर तेलाचा प्रादुर्भाव होतो. तेल्या रोगाचं आक्रमण थांबवायचं असेल तर बागेची काळजी घेणं आवश्यक आहे, योग्य औषधांची फवारणी करणं आवश्यक आहे. तेला रोग हा हवेद्वारे पसरतो असं निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात बागांना धोका असतो तो मर या रोगापासून. पाण्याद्वारे हा रोग पसरतो, त्यामुळे पावसाळ्यात बागांची काळजी घेणं आवश्यक असतं. बॅक्टेरियानाशक 200 लिटर पाण्याला 100 ग्रॅम अधिक कॅप्टन 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम हे मिक्स करून त्याचा स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे. तो स्प्रे ज्यावेळेला ते लोक शेतकरी डाळिंब उत्पादक घेतील आणि महिन्यातनं हा स्प्रे एकदा घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळेला थोडंसं ऊन पाहिजे. हे लेबर छाटणी करतात, ती जी कात्री असते, समजा त्यांनी माझ्या मुळात हे केली, छाटणी केली, माझ्या मुळात जर तेल असेल आणि तेच जर त्यांनी कैच्या दुसऱ्यांच्या मुळात जरी वापरल्या तरी त्याच्यापासून सुद्धा तेल्या रोग येऊ शकतो. तर ज्या आपल्या बागेत ज्यावेळेला छाटणी करणारे हे येतात, कामगार येतात, त्यावेळेला आपण शेतकऱ्यांनी त्यांच्या कात्र्या गरम उकळत्या पाण्यात त्या उकळून आणि मगच त्यांची छाटणीसाठी त्या शेतकऱ्यांना त्यांना परवानगी द्यायला. जेव्हा पाऊस सुरू होतो त्यावेळेला पाण्याच्या माध्यमातून सुद्धा मर रोग हा प्रचंड प्रमाणात वाढ करत असतो. तर मर रोगासाठी ड्रेंचिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. ड्रेंचिंग थ्रू औषधं टाकणे आणि ज्या सूत्रकृमी असतात त्या सूत्रकृमी ओळखून शेतकऱ्यांनी त्याच्यावर थोडासा उपाययोजना केली पाहिजे. तेल्या रोग बागेवर अंतिम टप्प्यात येत असल्यानं शेतकऱ्यांचा बागेवरचा बहुतांश खर्च झालेला असतो. ऐन उत्पादनाच्या वेळेत तेल्या रोग येत असल्यानं रोगावर नियंत्रण करण्यासही शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही. साहजिकच शेतकऱ्याला नुकसान सोसावं लागतं. साम टीव्ही नाशिक.